through the yesterday session, we have seen few equalities about saving function. Saving function म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा हे कळलं की इन्कम दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं. पहिलं इन्कम आयदर वे तुम्ही कंझ्युम करता आणि जर कंझ्युम केलं नसेल तर ते उरलेलं इन्कम जे त्याची जी काही गोष्ट होते त्याला सेव्हिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही ते स्वतःकडे जपून ठेवता इन मेनी फॉर्म्स. सो जनरली असं होतं की सेव्हिंग हे तुमच्या इन्कम प्रमाणे वाढत जातं. इन्कम वाढलं की सेव्हिंग पण वाढतं. सो त्या दोघांमध्ये फंक्शनल रिलेशनशिप आहे आणि सेव्हिंग आणि इन्कम या दोघांमध्ये जी फंक्शनल रिलेशनशिप आहे त्या फंक्शनल रिलेशनशिपला प्रोपेन्सिटी टू सेव्ह असं म्हटलं जातं. लाईक द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन कन्झम्पशन अँड इन्कम. जेव्हा कन्झम्पशन आणि इन्कम ह्या दोघांमधली रिलेशनशिप दाखवली जाते ती रिलेशनशिप प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम या नावाने प्रसिद्ध आहे किंवा या नावाने ओळखली जाते. तसंच सेव्हिंग आणि इन्कम मधली रिलेशनशिप ही प्रोपेन्सिटी टू सेव्ह या नावाने ओळखली जाते. प्रोपेन्सिटीचा सोपा अर्थ टेंडन्सी, आपली इच्छा, आपला कल असा पकडू शकतो आपण. काल आपण ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह बघितलं. तुम्हाला सांगताना मी म्हटलं होतं की ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह याचा अर्थ प्रत्येक एक युनिट इन्कम, इथे आपण रुपया घेऊ, प्रत्येक एक रुपया मागे मी किती सेव्ह करते. ओके, प्रत्येक एक रुपया मागे मी किती जास्त सेव्ह करते किंवा किती सेव्ह करते हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मला ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह बघायला लागतं. दॅट मीन्स देर इज सम अमाऊंट बिहाइंड वन युनिट ऑफ सम अमाऊंट सेव्ड बिहाइंड वन युनिट ऑफ इन्कम आणि ती किती हे शोधून काढण्यासाठी ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह बघितली जाते. अँड दॅट्स वाय इट इज द रेशो, इट इज द रेशो बिटवीन सेव्हिंग अँड इन्कम. दॅट्स वाय एस अपॉन वाय. आपण ही इक्वॅलिटी बघितली होती एपीसी प्लस एपीएस इज इक्वल टू वन. याचा अर्थ ऍव्हरेज प्रोपेन्सिटी Are you able to listen to me? Hello, are you able to listen to me? Yes, ma'am. Sorry, it's okay. Let's start. मी तुम्हाला सांगत होते सेव्हिंग आणि इन्कम मधल्या रिलेशन बद्दल आणि एपीएस बद्दल, दॅट इज ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. आपण हे बघितलं होतं की कन्झम्पशन आणि सेव्हिंगची जी ऍव्हरेज प्रोपेन्सिटी आहे त्या दोन क्वांटिटीज म्हणजे थोडक्यात एका युनिट मागे किती कन्झ्युम केलं आणि एका युनिट मागे किती सेव्ह केलं या दोन क्वांटिटीजची जेव्हा बेरीज होते तेव्हा आपल्याला एक असं मिळतं. सो एपीसी प्लस एपीएस इज इक्वल टू वन. हेच उलट सुलट केलंय एपीएस इज इक्वल टू वन मायनस एपीसी. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये की एपीसीचा फॉर्म्युला असतो सी अपॉन वाय, टोटल कन्झम्पशन डिवायडेड बाय टोटल इन्कम. म्हणजे प्रत्येक युनिटच्या इन्कम मागे आपण किती कन्झम्पशन केलंय ते. सो दॅट इज वन अपॉन सी अपॉन वाय. ही झाल्या फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कदाचित त्याच्यावर गणितही येऊ शकतात आणि कदाचित त्याच्यावरती ओव्हरऑल जर आपण बघितलं तर तुम्हाला एमसीक्यूज पण येऊ शकतात. तुम्हाला लक्षात येत असेल कदाचित की थोडस नॉइजी एन्व्हायरमेंट आहे, यु नो, गणपतीचं काळ आलाय, सगळेजण एक्साइटेड आहेत, राईट. सो आपण हेही बघितलं होतं की एपीसी आणि एपीएस हे एकमेकां हे बदलतात, वेगवेगळ्या प्रकारे जातात. जर समजा इन्कम वाढलं तर एपीसी कमी होते आणि एपीएस वाढते अँड वाईस वर्सा, कारण ते दोघांची मिळून टोटल एक होते आणि ते दोघं मिळून इन्कमचा पार्ट असतात. आज आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत, दॅट इज एमपीसी. एमपीसी इज अ मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह, एमपीएस. मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह एमपीएस इज द रेडी मिसिंग रेडिओ खूप. सो एमपीएस मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह इज द रेशो ऑफ द चेंज इन टोटल सेव्हिंग, दॅट इज डेल्टा एस, टू चेंज इन टोटल इन्कम, दॅट इज डेल्टा वाय. हा डी वाय असा जरी दिसला तरी डेल्टा म्हणायचा असतो. तुम्हाला गेल्या वेळेच्या एक्झाम्पलमध्ये मी ते म्हणून दाखवलं होतं, सांगितलं होतं. सो
MPS is equal to DS upon DY. येते लक्षात तुमच्या. So marginal propensity to save is difference or a change in savings divided by change in income. विचार करा कि आपल्या इन्कम मध्ये जेव्हा ते एक्झाम्पल आपण बघितलं होतं, इन्कम मध्ये आपल्याला असं दिसून आलं होतं की इन्कम मध्ये 100 फरक होता दोन इन्कम मध्ये आणि आपल्या सेव्हिंग मध्ये मात्र 80 फरक होता. सो आत्ता करताना आपल्याला डेल्टा एस 80 मिळतो आणि डेल्टा वाय 100 मिळतो. हे कधी जेव्हा आपण ते वरचं एक्झाम्पल बघितलं होतं तेव्हा. आणि त्यामुळे आपलं किती एमपीएस होईल इथे तुम्ही सांगू शकता? सांगा बरं ते डिव्हिजन किती येत आहे. झिरो पॉईंट एट. याचा अर्थ आपली एमपीएस ही 0.8 आहे. ओके, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. समजा माझा चेंज इन इन्कम 120 आणि माझं चेंज इन सेव्हिंग आहे, म्हणजे थोडक्यात दोन सेव्हिंग मधला फरक आहे 40 आणि माझं दोन इन्कम मधला फरक आहे 120. त्याचं किती येईल? आणि त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे, जर माझ्या दोन सेव्हिंग मधला फरक आहे 80 आणि माझ्या दोन इन्कम मधला फरक आहे 120, तर त्याचं किती येणार? सांगा आता मला. 120 नको, थोडस इंटरेस्टिंग घेऊया. 250 सांगा मला आता किती येईल ते. ओके, 40 और 120 का 0.33 आएगा और 80 डिवाइडेड बाय 250 का 0.32 आएगा. कूल. सो 40 अपॉन 120 का 0.33 म्हणजे आपली मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह 0.33 आहे. बरोबर, त्याच्या बरोबरीने जर समजा बघितलं तर मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह इन दिस सेक्शन इज किती आहे सांगा? 0.32. करेक्ट, 0.32. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आपण कसं फाइंड आउट करणार आहोत. तुम्हाला दोन इन्कम दिली आहेत, आता याच्या मागचा पार्ट कसा आहे. समजा दोन इन्कम दिली आहे. सो एक इन्कम आहे 100, दुसरा आहे 220. ओके, आय विल जस्ट रब दिस ऑल. ओके, पहिलं इन्कम आहे 100. ओके, आणि त्याच्या पुढचं इन्कम जे चेंज झालंय ते चेंज झालेलं इन्कम आहे 220. ओके, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स किती आहे रे, 100 आणि 220 मधला? 120. म्हणजेच आपलं डीवाय असणार आहे 120. सो तुम्हाला दाखवताना आपला डीवाय होणार आहे 120 आणि डीएस म्हणजे आपलं पहिलं सेव्हिंग असणार आहे, लेट्स से 100 असताना माझं 80 एवढं सेव्हिंग होतं. ओके, आणि आता ते चेंज होऊन 120 इतकं झालंय. किती झालंय? 120. आता या दोन सेव्हिंग मधला डिफरन्स किती आहे? सांगा बरं. सो उपर 40 और नीचे 120. करेक्ट, सो डी एस झालं 40 आणि डीवाय झालं 120. आता तुम्हाला पुढचं सॉल्व्ह करणं सोपं आहे, कारण तुम्हाला जस्ट डिव्हिजन करायचं आहे. 40 डिवायडेड बाय 120 0.33. आपण मगाशी सॉल्व्ह केलं तसंच. पण तुम्हाला कळलं का की आपण एमपीएस म्हणजेच जेव्हा इन्कम 220 आहे, सेव्हिंग 120 आहे, म्हणजे सेकंड टाइम जे चेंज झाले ते, तर त्या पॉइंटला आपलं एमपीएस असणार आहे 0.33, कारण त्यांचा जो डिफरन्स आहे मागच्या बरोबर घेतलेला तो हा असा आहे. इथपर्यंत लक्षात राहील का तुमच्या? समजलंय का तुम्हाला? यस मॅम. नक्की सगळ्यांना? यस मॅम. पेपरला आलं तर सॉल्व्ह करता येईल का? यस मॅम. यस मॅम. मला वाटतं फक्त मुस्कान आणि मेहकलाच सॉल्व्ह करता येणार का, बाकीचे सगळेजण नुसतं तुम्ही जॉईन होता आणि पळून जाता का, की काय करता? तुम्हाला उत्तर देता येत नाहीत का, येत द्यायची नाहीये? ठीक आहे. ओके, असं नाही करून चालत. पुढच्या वेळी कसं आहे मला माहिती आहे तुमच्याकडे सध्या फेस्टिव्ह मजा चालू असेल, पण हे पण तर गरजेचं आहेच ना आपल्याला. नेक्स्ट तुम्ही जर बघितलं, सिन्स एम पी
एस इज ऑल्सो काउंटर पार्ट ऑफ एमपीसी. मगाशी जसं एपीसी आणि एपीएस चं रिलेशन बघितलं तसंच एमपीसी आणि एमपीएस चं रिलेशन आहे. ओके, कसं? तर एमपीसी आणि एमपीएस म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आणि मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह, दे बोथ इफ सम गेट्स अस वन. म्हणजे त्या दोघांची जर सम केली, टोटल केली, बेरीज केली, वी गेट वन. हम जब ये दोनों को मिला देते हैं हमें एक मिलता है. सो एमपीसी प्लस एमपीएस इज इक्वल टू वन. सिंपली हमने क्या किया, यही इक्वालिटी को ट्विस्ट किया. एमपीएस यहाँ का यहाँ ही रखा, एमपीसी को इक्वल टू के दूसरे साइड में लेके गए और इक्वल टू के दूसरे अपोजिट साइड में, इसलिए प्लस एमपीसी माइनस हो गया. सो दैट बिकम्स दिस इक्वालिटी, एमपीएस इज इक्वल टू वन माइनस एमपीसी. MPS is equal to 1 minus MPC. और हम ऐसे भी बोल सकते हैं क्योंकि MPC का फॉर्मूला हमें पता है, MPS is equal to 1 minus MPC का फॉर्मूला होता है डेल्टा C, that is change in consumption, divided by delta Y, that is change in income. DC upon DY. Okay? You are getting it? And you can listen to so many songs, right, around me. See the festive mood. Okay. So let's go ahead. Hopefully, tumhala equality samajli asel. MPC. Yeah. MPC plus MPS is equal to 1. सो त्यांनी असं पुढे सांगितलंय की जेव्हा एमपीसी फॉल होते, वेन एमपीसी फॉल्स ऍज इन्कम राइजेस, म्हणजे जेव्हा इन्कम वाढतं तेव्हा आपण बघितलं होतं की एमपीसी पडते, एपीसी पण पडते, एमपीसी पण पडते. म्हणजे कन्झम्प्शन रिलेटेड जे काही असतं ते सगळं पडतं, फक्त कन्झम्प्शन वाढतं इन्कम वाढल्यावर. पण त्याच्या रिलेटेड ज्या इतर मॅग्निट्यूड्स किंवा क्वांटिटीज आपण बघतोय, ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, ते ऑल फॉल. Okay, so when income rises, MPC falls. And then the MPC will increase as income rises. So MPS matra, savings related, ja kai sagla savings hai. Total savings vadatat, income vadlyavar. Hi. सो एमपीसी फॉल होतं इन्कम वाढल्यावरती, पण सेव्हिंग रिलेटेड जे सगळे मॅग्निट्यूड असतात, सेव्हिंग म्हणजे टोटल सेव्हिंग, ऍव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह, हे सगळेच्या सगळे जे असतात ना ते इन्क्रीजच होतात वेन इन्कम रायझेस, बिकॉज दीज टू रेशो ऍड टू वन ऍट ऑल लेवल ऑफ इन्कम. सेम कारण आहे जे एपीसी आणि एपीएसचं होतं ते. सो तुम्ही जर बघितलं तर आपल्याला समोर एक ग्राफ दिसतोय, काढून घेणार का ही फिगर, काय काय ते मी सांगते, प्लीज काढताय तुम्ही? मी तुमचे चेक करणार आहे बरं का, सगळ्यांनी काढायला घ्या जरा वहीवर, मी चेक करणार आहे, मी तुम्हाला दाखवायला सांगणार आहे. सो वाय ऍक्सिसवर कन्झम्पशन आहे आणि सेव्हिंग आहे, आणि एक्स ऍक्सिसवर इन्कम आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कन्झम्पशन आणि इन्कमचं कसं डिव्हिजन होत आहे हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न या फिगरमध्ये. ओके, दिस इज द ओ पॉइंट. तुम्ही जर बघितलं तर दिस इज द एस लाईन सेव्हिंग कर्व, जो झिरोच्या खालून सुरू होतोय. दॅट मीन्स आपण वाय ऍक्सिसवर झिरोच्या खाली गेलो याचा अर्थ निगेटिव्ह मधून सुरू होतोय. सो एस एस हा निगेटिव्ह मधून सुरू होणार आहे, आणि सी सी ही जी लाईन आहे ती कन्झम्पशन कर्व आहे जो झिरोच्या वरतून सुरू होतोय. ओके, सो आता आपल्याला काय बघायचं आहे की झिरो मधून निघणारी जी 45 degree लाईन आहे ती टोटल इन्कमची आहे. तुम्हाला तीन लाईन सांगितल्या मी आतापर्यंत आणि दोन ऍक्सिस. एक्स ऍक्सिसवर इन्कम आहे, वाय ऍक्सिसवर सेव्हिंग आणि कन्झम्पशन आहे. ओके, एस आणि एस ही जी लाईन दिसतेय जी झिरो पासून वर येते, तुम्ही जर बघितलं तर ही झिरो पासून वर येणारी जी, झिरोच्या खालून वर येणारी जी लाईन आहे जी निगेटिव्ह मधून येते, म्हणजेच ही लाईन आहे सेव्हिंग्सची लाईन, आणि ही जी झिरोच्या वरून सी सी अशी होते ती आहे कन्झम्पशन कर्व. सो दॅट इज अ सेव्हिंग कर्व अँड कन्झम्पशन कर्व, आणि हा जो 45 degree मधला कर्व आहे दॅट इज टोटल इन्कम, ज्याचं इक्वेशन आपण लिहितो वाय इज इक्वल टू सी प्लस एस, म्हणजेच इन्कम इक्वल टू कन्झम्पशन प्लस सेव्हिंग.
ओके तुम्हाला डायग्राम मधले या तीन लाइन आणि दोन एक्सिस समजले. होपफुली समजले असतील. तर पुढे जाऊया, काही शंका असेल तर मला विचारा. इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट वेन द लेवल ऑफ इन्कम इज लेस दॅन ओ वाय, जेव्हा इन्कमची लेवल, लेट मी जस्ट क्लिअर माय ड्रॉइंग सो दॅट आय कॅन शो यू. जर समजा ओ वाय ही जी इन्कमची लेवल आहे, ओके, इन्कम जर समजा ओ वाय पेक्षा कमी असेल, द कन्झम्पशन इज ग्रेटर दॅन इन्कम. म्हणजेच जसं तुम्ही बघितलं तर इथे इन्कम दिसतंय हे, बरोबर, पण कन्झम्पशन जे आहे ते मात्र त्याच्या वरतून चाललंय. याचाच अर्थ आपल्याकडे एवढं इन्कमच नाही आत्ता खरं तर, पण कन्झम्पशन मात्र या पर्पल एरियातलं जास्त होतं आपल्याकडे. येतंय लक्षात? आणि म्हणून कन्झम्पशन इज ग्रेटर दॅन इन्कम अँड हेन्स देअर इज डिस सेव्हिंग. आणि त्यामुळे आपण आपल्याकडे जे जुने सेव्हिंग्सचे ठेवलेले असतात पैसे ते वापरतो, कारण आपलं इन्कम कमी आहे पण कन्झम्पशन मात्र जास्त आहे. ओके, द सेव्हिंग कर्व एस एस देअर फॉर शोन इन निगेटिव्ह क्वाड्रंट. आणि म्हणून हा एवढ्याच पॅच, कारण आपण हे सेव्हिंग वापरलंय रे, मग ते कुठून वापरलंय, तर ते सेव्हिंग आपण आपल्या सेव्हिंगच्या कर्व मधनं वापरलंय. आणि म्हणून हाच पॅच एवढाच्या एवढा इथे आपल्याला दिसतो निगेटिव्ह क्वाड्रंट मध्ये. आणि म्हणून हा जो डिस सेव्हिंगचा कर्व आहे तो आपल्याला असा खालून वाय ऍक्सिस वरून येताना दिसतो. आता तुम्हाला सांगितलं पाहिजे जेव्हा आपलं इन्कम जास्त नसतं, इन अ वे आपलं इन्कम कन्झम्पशन पेक्षा कमी असतं, तेव्हा आपला सेव्हिंग कर्व हा निगेटिव्ह ऍक्सिस वरनं येतो, किंवा आपला सेव्हिंग कर्व हा निगेटिव्ह रिजन मध्ये असतो. आणि म्हणून ओ लाईनच्या तुम्ही जर बघितलं किंवा ओ पासून सुरू जाणाऱ्या एक्स ऍक्सिसच्या, सो एक्स ऍक्सिसच्या खाली आणि एक्स ऍक्सिसच्या डावीकडे म्हणजे ओ पॉइंटच्या डावीकडे सगळा निगेटिव्ह कर्व असतो. आणि म्हणून ओ एस वाय हा ट्रायंगल निगेटिव्ह सेव्हिंग्सचा आहे. हेच सेव्हिंग्स आपण इथे वरती वापरलंय ओ सी ए, कारण आपलं त्यावेळी कन्झम्पशन जास्त आहे. कन्झम्पशन कर्व बघा वर आहे ऍज कम्पेअर्ड टू इन्कम कर्व, टोटल इन्कम कर्व जो खाली दिसतो ओ ए. सो सी ए वर आहे, ओ ए खाली आहे. ओ ए इज अ इन्कम, सी ए इज अ कन्झम्पशन. म्हणून आपण तिथे ते सेव्हिंग वापरलंय, पण हे सेव्हिंग कुठून आणलंय, तर तो पॅच आपला एस वाय ओ या ट्रायंगल मधला आहे. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. Okay, cool. So, त्याच्या पुढे जाऊया आपण. द सेव्हिंग कर्व एस एस इज देअर फॉर शोन इन निगेटिव्ह क्वाड्रंट दॅट इज बिलो एक्स ऍक्सिस. ऍट ओ वाय लेवल ऑफ इन्कम द कन्झम्पशन इज इक्वल टू इन्कम अँड हेन्स सेव्हिंग इज झिरो. सो ओ वाय हे जर बघितलं तर ए पॉइंटला, त्यांनी नवीन पॉइंट काय सांगितलाय, ए पॉइंटला आपलं जे कन्झम्पशन आहे आणि जे इन्कम आहे, म्हणजे हे जे दोन्ही कर्व आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात या ए पॉइंटला, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी कन्झम्पशन इज इक्वल टू इन्कम दॅट इज सी इक्वल टू वाय आहे. आणि तसं असल्यामुळे ही जी इन्कम इक्वॅलिटी किंवा इन्कम कन्झम्पशन इक्वॅलिटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजून येतं की याच पॉइंटला खाली खेचलं तर हा पॉइंट आहे जिथे सेव्हिंग शून्य आहेत, कारण आपलं जितकं इन्कम आहे तितकं सगळंच्या सगळं आपण कन्झ्युम करतोय. म्हणजेच वाय इज इक्वल टू सी असल्यामुळे एस झिरो असणं अपेक्षित आहे. सो म्हणूनच इथे जर बघितलं तर इथे एस एस हा जो सेव्हिंग कर्व आहे तो इथे कट करतोय एक्स ऍक्सिसला. द सेव्हिंग्स कर्व एस एस इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस वेन सेव्हिंग इज झिरो, कारण हा एस एस कर्व जेव्हा एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करतो वाय पॉइंट मध्ये आपल्याला दिसतंय, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की सेव्हिंग झिरो आहे, कारण ही झिरो लेवल आहे तुम्ही जर बघितलीत तर, बरोबर ना. वेन द लेवल ऑफ इन्कम इन्क्रीजेस टू ओ वाय टू, ओ वाय टू याच्यापर्यंत जर आपलं इन्कम वाढलं, हे ओ वाय वन आहे, ओ वाय टू, ओके एक सेकंड, द कन्झम्पशन इज लेस दॅन इन्कम असा विचार करा. ओ वाय टू नाही, इथे ओ वाय वनच आहे, आपण ते लक्षात घेऊया, स्पॉट करूया. सो समजा त्यांनी म्हटलंय की तुमचं इन्कम हे ओ वाय वन एवढं वाढलं, याचा अर्थ काय, तर तुमचं इन्कम ऍक्सिसवर साधारण इतकं आहे, हे तुमचं इन्कम आहे म्हणजे ओ एस वन, आणि हे ओ एस टू
हा जो पैच दिसतोय ते कंजम्पशनचा पॅच, तर या भागात ही जी केशरी लाईन सॉरी लाईन कुठला चांगला शार्प दिसत होता तो, सो या भागात तुम्ही जर बघितलं तर इथे कंजम्पशन कर्व हा खाली आहे आणि इन्कम कर्व वर आहे. याचाच अर्थ कंजम्पशन कमी आहे, इन्कम जास्त आहे. मग जर समजा इन्कम मध्ये कंजम्पशन कमी असेल तर उरलेली जी अमाऊंट आहे त्याला मी सेव्हिंग म्हणणार, आणि म्हणूनच हा जर डिफरन्सचा पार्ट आहे ना जो तुम्हाला दिसतोय एस वन एस टू, हा डिफरन्सचा पार्ट सेव्हिंग म्हणून ओळखला जातो. आणि हे सेव्हिंग कशात भर घालतं, तर एस वन एस टू इज इक्वल टू एस थ्री एस फोर, म्हणजे सिम्पली सेईंग हे जे सेव्हिंग आपल्याला मिळत आहे ते सेव्हिंग जिथे ऍडअप होत आहे तिथे आपला पुढे एस कर्व जातो, आणि म्हणून एस टू वाय वाय टू एस थ्री असा कर्व ट्रॅव्हल करतोय सेव्हिंग कर्व. ओके, सो अशा वेळी इथे ओ वाय वन आहे, ओके चुकून ओ वाय टू झालं इथे. द कन्झम्पशन इज लेस दॅन इन्कम, द पोर्शन ऑफ इन्कम नॉट कन्झ्युम्ड इज सेव्ह, म्हणजे जो इन्कमचा पोर्शन आहे कन्झ्युम न केलेला तो सेव्हिंग मध्ये ऍड होतो. द सेव्हिंग पोर्शन इज शोन बाय, आणि म्हणून हा जो सेव्हिंगचा पोर्शन आहे तो कशाने दाखवला जातो, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन 45 डिग्री सेंटीमीटर लाईन अँड द कन्झम्पशन सी वन सी वन. सो हे जे सेव्हिंग आहे ते आयदर एस वन एस टू या नंबरने दाखवलं जातं, किंवा द सेम अमाऊंट द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन एक्स लाईन आणि सेव्हिंग्स कर्व एस थ्री एस फोर. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं एस वन एस टू इज इक्वल टू एस थ्री एस फोर, कारण इथे जे सेव्हिंग होत आहे तेच सेव्हिंग आपण फक्त दाखवतोय एक्स ऍक्सिस पासून सेव्हिंग कर्व मध्ये. ओके, मला माहितीये थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण तुमच्या थोडस तरी लक्षात येत आहे का सांगा मला. सांगा बरं असं काय करताय, कन्फ्युजन झालंय का सांगा, काय परत सांगायला हवंय. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणारच नाही ना तुम्हाला काय नाही समजलंय, मला तुम्ही दिसत नाही आहात की नाही. ओके, आपण असं करूया आपण एक क्विझ प्ले करूया. ओके, मी तुम्हाला एक एक क्वेश्चन विचारत जाईन, तुम्ही त्याचे आन्सर द्यायचे सगळ्यांनी, मला फक्त मुस्कान किंवा मेहक यांचे आन्सर नको आहेत, मला सगळ्यांचे आन्सर हवे आहेत. ओके, तुम्हाला समजतंय, ज्यांना ज्यांना समजतंय त्यांनी छान हातवर करा बरं पटकन, किंवा हे मला आता तुम्ही जे मॅडम म्हणलात ना की सगळ्यांनी मिळून बोलायचंय असं मी म्हटलं ते मला समजलंय, हातवर करा पटकन, आणि ज्यांचे हातवर येणार नाहीत मी त्यांना मीटिंग मधनं काढून टाकते. पटकन सांगा, रेज युअर हँड. बघा म्हणजे इतकेच लोक ऐकतायत की नाही माझं बोलणं, बाकीचे लोक बिलकुलच निघून गेलेत. ठीक आहे, सो मला सांगा एक्स ऍक्सिस वर काय आहे या पिक्चर मध्ये दाखवलेलं, इन्कम करेक्ट, वाय ऍक्सिस वर काय आहे कंझम्पशन सेव्हिंग अँड कंझम्पशन करेक्ट, व्हेरी गुड. सो कोणत्या दोन म्हणजे एसएस लाईन हा कोणता कर्व आहे, सेव्हिंग कर्व करेक्ट, सेव्हिंग कर्व. सी सी लाईन हा कोणता कर्व आहे, कंझम्पशन कर्व, कंझम्पशन कर्व बरोबर. आता मला सांगा की ओ ए आणि सी ए म्हणजे कंझम्पशन सी ए आणि इन्कम ओ ए ह्यातलं मोठं काय, कंझम्पशन की इन्कम, सी ए कन्झम्पशन मोठ आहे की ओ, म्हणजे बघा सी ए हे कन्झम्पशन आहे ओ ए हे इन्कम आहे, मग इथपर्यंत फक्त या पॉइंट पर्यंत या फक्त बॅच मध्ये आपल्याला इन्कम मोठ मिळत आहे की कन्झम्पशन मोठ मिळत आहे, कन्झम्पशन करेक्ट, कन्झम्पशन मोठ आहे आणि आपल्याकडे तेवढा इन्कम नाहीये, आणि म्हणून आपण काय केलं रे,
काय म्हणतात त्याला इथे काय शब्द लिहिलाय डिसेविंग बरोबर मला माहितीये तुम्हाला मागे एकदम फेस्टिव्ह ऑफरची गाणी ऐकायला येत आहेत पण लेट सी की आपण काय करू शकतो त्याबद्दल आपण असं करूया की आपण छानपैकी कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करूया ओके देन हे जे डिससेविंग आहे म्हणजे सेव्हिंग मधनं बाजूला करणं हे सेव्हिंग आपल्या एस एस या सेव्हिंग कर्वला इम्पॅक्ट करत ओके सो हे जे सेव्हिंग आहे ते इथे आपण आपलं सेव्हिंग वापरल्यामुळे आपला जो सेव्हिंग कर्व आहे तो निगेटिव्ह होतो म्हणजे झिरोच्या खाली जातो सो दॅट इज एस एस कर्व निगेटिव्ह असण्याचं कारण ओके आता मला सांगा ए पॉइंटला कोणते दोन कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करतात कन्झम्पशन अँड इन्कम करेक्ट कन्झम्पशन आणि इन्कम बरोबर याचाच अर्थ कन्झम्पशन आणि इन्कम कर्व एकमेकांना इंटरसेक्ट करत असल्यामुळे त्या पॉइंटला कोणत्या दोन गोष्टी इक्वल आहेत कन्झम्पशन आणि इन्कम कारण ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात ना म्हणून ह्या दोन गोष्टी सेम आहेत मग जर समजा माझं 100 रुपये इन्कम आहे आणि मी 100 च्या 100 रुपये कन्झ्युम केले तर माझं सेव्हिंग किती असेल झिरो झिरो आणि म्हणून आपला सेव्हिंगचा जो हा कर्व आहे ना एस एस तो इथे एक्स ऍक्सिसला कट करतोय कारण जेव्हा आपण कुठल्याही ऍक्सिसला कट करतो तेव्हा आपली अमाऊंट झिरो होते आणि म्हणून तुम्हाला इथे दिसेल की वायच्या इथे झिरो वाय हा 0 पॉइंट दाखवलाय एक्स ऍक्सिस वरती कशाचा सेव्हिंगचा ओके थोडं पुढे गेलात तर तुम्हाला बघा ए एस वन हे आपलं इन्कम आणि ए एस टू हे आपलं आहे कन्झम्पशन जेव्हा तुम्ही ए एस वन आणि ए एस टू बघता तेव्हा त्या पॅचमध्ये कन्झम्पशन मोठं आहे की इन्कम 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 एक्झॅक्टली कारण इन्कम ऍक्सिस ऍक्सिस म्हणजे इन्कम कर्व हा वरती आहे कन्झम्पशन कर्व खाली बरोबर म्हणजेच आपल्याकडे आता 100 रुपये पण आपलं कन्झम्पशन मात्र 80 आहे म्हणजेच आता उरलेले जे 20 रुपये ते मी काय करणार सेव्ह करणार आणि म्हणून इन्कम आणि कन्झम्पशन मधली जी गॅप आहे ती माझी असणार आहे सेव्हिंग्सची गॅप दॅट इज 20 रुपीज आणि म्हणून एस वन एस टू काय असणार आहे 20 रुपीज सेव्हिंग बरोबर बरोबर ना यस मॅम आता हे जे 20 रुपये असतील ना इथले ते आपण काही इथे नाही दाखवू शकणार आपल्याला दाखवायचे की हे 20 रुपये सेव्हिंग्स कर्वला कसा इम्पॅक्ट करतात मग आपल्याला हे कळलं होतं वाय हा झिरो सेव्हिंग होता एक्स ऍक्सिसवर म्हणून सेम काय केलं तर त्या वाय पासून 20 इतकं जे युनिटचं अंतर आहे ते मेजर केलं आणि इथे एक पॉइंट टाकला ह्या पॉइंटला एस थ्री असं नाव दिलं ओके आणि हा पॉइंट जेव्हा कनेक्ट केला ओके सो वी गॉट वाय एस थ्री एस कर्व आणि ही एस वन एस टू ही जेवढी लेंथ आहे ना हीच लेंथ करेक्ट एस थ्री एस फोर ची झाली कारण आपण तेवढाच कर्व टाकला सो दॅट इज मी माझं सेव्हिंग किती आहे ते चेक केलं ते ग्राफ पर प्लॉट केलं 20 20 येत आहे लक्षात येस मॅम ग्रेट ग्रेट येस मॅम मग आता तुम्हाला हा कर्व समजला असं मी म्हणू का येस मॅम तुम्ही असं म्हणू शकते का की एस वन एस टू इज इक्वल टू एस थ्री एस फोर येस राईट सो म्हणजे आता मी तुम्हाला हे दाखवलंय कसं असतं ते मला वाटतं आज खूप एकदम ओव्हर द हेड झालंय की नाही आज इथेच थांबूया की तुम्ही डायग्राम होपफुली काढली असेल आणि याच्यावर आपण क्विज घेणार आहोत तुम्हाला आठवत आहे ना तुम्ही मी तुम्हाला पुढच्या सुट्टीमध्ये जे काही तुम्हाला पाठवणार आहे व्हिडिओ त्या सगळ्या नीट बघा छोटे छोटे असतील त्या जर नीट पाहिल्या तर तुम्हाला 100% नीट कळणार आहे हा धडा आणि याच्या पुढचे धडे आणि कसं आहे हे का स्टोरीचा पार्ट आहे ओके आणि ती स्टोरी
जर आपण आधीचे इट्स नॉट लाईक अ बिग बॉस पहिले चार दिवस स्किप केले आणि पाचव्या दिवसापासून बघायला सुरुवात केली, इट्स नॉट बिग बॉस अँड आय डोंट नो मी सारखे बिग बॉसची का उदाहरण देते, पण बिग बॉस पेक्षाही जास्त आहे, पुढे जास्त बेटर आहे. कारण आपण असं म्हणू शकतो की जर समजा एखादी सिरीज किंवा एखादा पिक्चर असेल आणि आपण त्याचा सुरुवातीचा पार्ट पाहिला नाही, तर सिरीज नाही म्हणत मी जनरली, वेब सिरीज म्हणूया आपण त्यापेक्षा जास्त, आणि एखादा पिक्चर तर सुरुवातीचा पार्ट पाहिला नाही पिक्चर मधला, समजा 3 तासाचा पिक्चर आणि आपण 1.5 तास पाहिलाच नाही, तर खूपदा असं होतं आपल्याला पुढे काही समजत नाही किंवा कॉम्प्लिकेटेड जातं समजायला. आणि म्हणूनच जर समजा तुम्ही आधीची लेक्चर ही बघितली नाहीत किंवा मी पाठवलेला व्हिडिओ पाहिला नाही, तर जेव्हा परत आपली लेक्चर सुरू होतील तेव्हा ते समजणं खूप कठीण जाईल. तुमच्या परीक्षा खूप जवळ आल्या आहेत बाय द वे, काही दिवसात तुम्हाला तुमच्या परीक्षांबद्दल समजू शकतं आणि तेव्हा उडण्यापेक्षा आत्तापासून तयारी केलेली कधीही चांगली. बरोबर पट्टे तुम्हाला मी काय म्हणते ते? येस मॅम. ओके देन, मला असं वाटतंय की तुम्ही तयार राहा. आपण लवकरात लवकर भेटू आणि तोपर्यंत बाय बाय. मी तुमची आता अटेंडन्स नाही घेते कारण तुम्ही व्हिडिओच्या खाली टाकाल ना तुमची नावं नंबर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा त्या चॅनेलला सो दॅट वील हॅव लॉट मोर सबस्क्रायबर्स. टाटा बाय बाय. ओके मॅम.